नागपुरात सकाळपासून हलका पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवस नागपूरच्या संपूर्ण पूर्व भागात हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय. नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांच्या परिसरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा मोठा बॅकलॉग आहे. अद्याप अनेक जलाशय, धरणं यांच्यात अल्प पाणीसाठा आहे. हा पाऊस परतल्यानं शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालाय. परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 85% एवढी असू शकते. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात पावसानं पुन्हा हजेरी लावली. पहाटेपासूनच पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज सकाळपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. गेले 5 दिवस जिल्ह्यात सूर्याचं दर्शन झाल्यानं उकाडा जाणवायला लागला होता. दरम्यान आज आलेल्या पावसामुळे नागरिकांना या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात अलिबागसह पेण, खालापूर, कर्जत तालुक्यांच्या काही भागात पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. मात्र सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला. सध्या रिमझिम पाऊस आहे, मात्र आकाशात काळे ढग जमा झाले. वसई विरार तसंच मीरा भाईंदर परिसरात रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. पावसाच्या रिमझिमीमुळे रस्ते जलमय झालेले आहेत. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. खड्ड्यांपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना पालिकेनं खड्ड्यांची दुरुस्ती करून दिलासा दिला होता, मात्र पावसामुळे पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पश्चिम बंगालच्या अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. कोलकाता शहरही जलमय झालं आहे. चक्क एअरपोर्टवर देखील पाणी साचलंय, त्यामुळे प्रवाशांनी वेळेआधी एअरपोर्टवर पोहोचण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. साऊथ नॉर्थ 24 परगणा, हावडा, हुगळी आणि मिदनापुरात मुसळधार पावसाचा इशारा आहे. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांची बियाणं कंपनीनं फसवणूक केल्याचं समोर आलंय. सालई खुर्द गावातील शेतकऱ्यांनी दप्तरी कंपनीची 145 दिवसांच्या कालावधीत निघणाऱ्या 1008 वाणांच्या बियाणांची खरेदी केली. मात्र 90 दिवसात अर्धवट पीक निघालं. कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी आणि दप्तरी कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातली पिकं पिवळी पडून खराब होऊ लागली आहेत. तर पिकं पाण्याखालीच राहिल्यानं त्यांच्यावर आजारांचाही प्रादुर्भाव होतोय. जिल्ह्यातील हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. विकासाचा ध्यास म्हणजे